लक्षवेधी क्रमांक 6 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे बोलतात ना देऊ त्यांना अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होता त्या संदर्भात या ठिकाणी ही लक्षवेधी लावलेली आहे अमरावती शहराला अपर वर्धा धरणातून पाणी पुरवठा होतो आणि ही पाणी पुरवठा योजना 1986 ला मंजूर झाली आणि कार्यान्वित झाली आहे ती 1994 पासून म्हणजे आज जवळपास तिला 29 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ही सदर योजना 2016 8 लाख लोकसंख्येच्या करिता संकल्पित आहे आणि सिमोऱ्यापासून ते नेरपिंगळे उद्भवापासून संतुलन टाकीपर्यंत 1400 मिलीमीटर व्यासाची स्टील पाईपलाईन टाकण्यात आली आहे आणि दुसरी जी पाईपलाईन टाकलेली आहे की ती स्टोर टाकीपासून ते अमरावती तपोवन जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत 30.5 किलोमीटर 1500 मिलीमीटर व्यासाची सिमेंट पाईपलाईन टाकण्यात आली आहे तिचं आयुष्यमान 2024 ला संपत आहे म्हणजे ती 30 वर्षासाठी टाकली होती आणि तिचं म्हणजे त्या सिमेंट पाईपलाईनचं जे आयुष्यमान आहे ते 2024 ला संपणार आहे म्हणजे एका वर्षात तिचं आता काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि जे अस्तित्वात असली जी पाईपलाईन आहे ती 156 दशलक्ष लिटर प्रतिदिनची होती परंतु काय होतंय की आज आमच्या अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होत आहे तो फक्त 123 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेने चालवण्यात येत आहे म्हणजे मुख्यतः ती 156 वर चालू आल्या पाहिजे होती प्रतिदिन परंतु ती आज 123 दशलक्ष लिटर प्रतिदिनच होत आहे म्हणजे पाणी पुरवठा जे अस्तित्वात आहे तो कमी होत आहे त्यामुळे काय होत आहे की शहराला पाणी पुरवठा होत नाही आहे आणि एक दिवस आड पाणी येत आहे शहराला तसं पाहिलं तर धरणात पाणी आहे पण शहरातील ज्या लोकांना रोज पाणी द्यायला पाहिजे ते पाणी दिलं जात नाही म्हणून रोज प्रतिदिन या ठिकाणी असणाऱ्या शहरातील लोकांना पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जी 123 वर जे आपण चालवत आहे योजना तर त्यामध्ये मला म्हणायचं आहे की 2016-17 पासून ते आजपर्यंत 7 ते 8 वेळा ती गळत्या म्हणजे ती मोठ्या प्रमाणात त्याच्या गळत्या झाल्या सारखी फुटत आहे आणि त्यामुळे काय होते की एक वेळा जी गळती झाली तर 4-5 दिवस त्याला ती दुरुस्ती करायला वेळ लागते त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी शहरामध्ये निर्माण होतो आणि हे 16-17 पासून आम्ही त्याला समोर जात आहे म्हणून आणि त्याला खर्च सुद्धा किती येतो तर जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो म्हणजे 16-17 पासून आम्ही हा खर्च करत आहे दरवर्षी आम्हाला हे फेस करावं लागते 6 महिने झाले की ती पाणी पुरवठा त्या ठिकाणी पाईपलाईन फुटते म्हणून मला या ठिकाणी महत्वाचे प्रश्न विचारायचे आहे की अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना सांगायचं की आपण उत्तर दिलं त्याच्यामध्ये म्हटलंय की अमृत 1 काम प्रगतीपथावर आहे बरोबर आहे 90% काम झालेलं आहे 10% काम शिल्लक आहे परंतु ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालंय त्याची सुद्धा चौकशी होणं काळाची गरज आहे म्हणून आपण त्याची चौकशी करणार काय परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2019 पासून नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचं आहे असं मी सारखा पाठपुरावा करायचा आहे परंतु या ठिकाणी अमृत 2 योजना चालू करण्यासाठी मी महत्वाचे प्रश्न 3 प्रश्न आपल्याला विचारत आहे यामध्ये महत्वाचा पहिला प्रश्न असा आहे की स्टेट वॉटर ऍक्शन प्लॅन पोर्टलवर दिनांक 23/9/22 रोजी माहिती अपलोड केलेली होती पण ती विचाराधीन आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे विचाराधीन आहे म्हणून असं म्हटलंय हे खरे आहे का दुसरा प्रश्न आहे की माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या मागील झालेल्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता दिली नाही हे खरे आहे का आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीची बैठक 1 महिन्याच्या आत घेऊन केंद्र शासनाच्या अमृत 2 समितीकडे शिफारस करण्यात येईल का आणि समजा केंद्र शासनाने नाकारली तर आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यास मान्यता देणार का हे 2 महत्वाचे प्रश्न आहे यास आपण उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय पहिली अमृत 1 जी होती ती 114 कोटी रुपयाची होती 95% त्याचं काम पूर्ण झालंय अमृत 2 मधनं 880 कोटीचा प्रस्ताव हा मुख्य सचिवांकडे आलेला आहे त्यांची जी समितीची बैठक आहे ती 1 महिन्यामध्ये घेतली जाईल त्याच्यामधनं हा केंद्र शासनाकडे तई प्रस्ताव पाठवावा लागतो अमृत 2 आणि अमृत 2 प्रस्ताव केंद्र शासनानं मंजूर करावा अशी विनंती केली जाईल आणि त्याच्यानंतर जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केली की त्याच्यातनं जर ती मंजूर झाली नाही तर महाराष्ट्र राज्य नगरोत्थानमधनंही मंजूर केली जाईल का तर त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडचा निर्णय झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल लक्षवेधी क्रम घेतो हा निर्णय किती दिवसात घेणार समजा
अध्यक्ष महोदय आज जर महाराष्ट्र सरकार पैशातून करतो म्हणून सांगितलं तर केंद्र शासनाला ती नळपाणी योजना मंजूर करण्यामध्ये अडचण येऊ शकते, कारण मिळू शकतं आणि म्हणून केंद्र शासनाचा निर्णय झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेता येईल. लक्षवेधी क्रमांक 9 कोकडे साहेब. लक्षवेधी क्रमांक 9 मंत्री महोदय जरा बाहेर वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कार्यक्रमाला गेले येतात.